गच्चीवर भाग असणाऱ्या सर्व बातमी मंडळींना राजेश जाटवेचा नमस्कार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून आपण जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या मावळ्यावर काय उपचार करावा हे पाहूया. जास्वंद हे तुमचे आमचे सर्वांचेच आवडते फूल आहे. गजाननास हे फूल अतिशय आवडत असल्यामुळे आपण प्रत्येक बागप्रेमी आपल्या बागेत जास्वंदाचे झाड लावतोच लावतो. परंतु पांढरा मावा हा जास्वंदावर हमखास पडणारा आजार आहे. या मावळ्यामुळे आपण अगदी त्रस्त होऊन जातो आणि विविध उपाय करतो, परंतु हा मावा काही जात नाही. हा मावा एका प्रकारची रसशोषक कीड असून हा मावा पडल्यावर वेळीच उपचार न केल्यास फुले अर्धवट उमलून किंवा उमलण्याआधीच गळून पडतात. हा मावा गोडसर चिकट द्रव सोडत असतो, त्यामुळे झाडावरती लाल किंवा काळ्या मुंग्या लागतात. वेळीच उपचार न केल्यास झाड दगावण्याची भीतीसुद्धा असते. तर या माव्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधी फवारणी न करता आपण यावर अगदी साधा उपाय करणार आहोत. यासाठी आपल्याला देशी गाईचे 50 ml गोमूत्र, 1 liter किंवा 1.5 liter पाणी व 1 rupee किमतीचे शॅम्पूचे सॅशे हवे. एका 2 liter स्प्रेच्या बॉटलमध्ये 50 ml देशी गाईचे गोमूत्र, 1.5 liter पाणी टाकून त्यात आपण आणलेले शॅम्पूचे सॅशे टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. आता संध्याकाळी ज्या जास्वंदाचं झाडावर मावा पडलेला असेल त्या जास्वंदाला आपण आधी भरपूर पाणी द्यावे. त्यानंतर आपण तयार केलेल्या शॅम्पू व गोमूत्राचा स्प्रे द्यावा. हा स्प्रे अगदी दाट असा द्यावा. आता आपल्यापैकी हा उपाय अनेकांनी आधी केलेला असेल आणि आपली तक्रार असेल की हा मावा पुन्हा परत येतो, तर हा मावा परत येऊ नये म्हणून आपल्याला आपल्याकडील जास्वंदाची उरलेली जितकीही रोपे असेल त्या सर्व रोपांना हा स्प्रे द्यावा. हा स्प्रे एकदाच देऊन भागणार नाही, तर प्रत्येक 8 दिवसांनी एकदा असे 4 ते 5 dose आपल्याला द्यावे लागणार आहेत. यानंतर हा मावा अनेक दिवस दिसणार नाही. अपवाद फक्त एकच, आपल्या बागेजवळ जर एखादी जास्वंदाचे किंवा इतर मोठे झाड असेल आणि त्या झाडावर जर मावा पडलेला असेल तर हा मावा मात्र हमखास पडतील. पण आता परत आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही, कारण आपल्याजवळ हा स्प्रे रेडी असेल. हा स्प्रे आपण पुन्हा द्यावा. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, कोणत्याही झाडावर मावा, कीड किंवा अळी कधी पडते. कोणतेही झाड जर सुदृढ असेल तर ते ह्या किडीला किंवा माव्याला थारा देत नाही. त्यामुळे या माव्यावर उपचार करायचेच, परंतु त्यासोबत आपले जास्वंद सुदृढ कसे होईल याकडेसुद्धा लक्ष द्यावे. तर आपले जास्वंद सुदृढ कसे करता येईल हे आपण पुढील व्हिडिओत पाहूया. पुढील व्हिडिओत मी आपल्याला गुलाब, जास्वंद आणि मोगरा या 3 रोपांवर भरपूर फुले कशी येतील, तसेच हे रोपे सुदृढ कशी होतील हे सांगणार आहे. तेव्हा आपण अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर सबस्क्राईबसमोरील घंट्याचे बटन आठवणीने दाबा, म्हणजे आपल्याला आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा. आपल्या बागप्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद.